मानवी मनाला केवळ स्पर्शून जाणाऱ्या नाही तर चक्का धक्का देणाऱ्या घटना जेव्हा घडतात तेव्हा प्रत्येक मन विदीर्ण होऊन जातं. तसंच आज मी एक पोलीस अधिकारी म्हणून माझ्या काही संवेदना तुमच्यासमोर मांडतोय. काल वाशी मुंबईमध्ये घटना घडली जिथे बलात्कार करून मुलीला रेल्वे ट्रॅकवर फेकून देण्यात आलं. पुण्याला घटना घडली त्या ठिकाणी पाठलाग करून दोन इसमांनी तीक्ष्ण शस्त्राने दोन इसमांचा खून केला. तिसरी घटना आहे अमरावतीची की आपल्या बहिणीची छेड काढली म्हणून अल्पवयीन मुलांनी टीनेज मुलांनी त्या छेड काढणाऱ्या मुलाचा खून केला. या घटना जेव्हा मी बघतो तेव्हा याचं उत्तर फक्त पोलीस यंत्रणेत कायदा सुव्यवस्था राबणाऱ्या यंत्रणेत किंवा मग न्यायव्यवस्थेत असेल असं मला वाटत नाही. त्या दृष्टीनं आजच एक हायकोर्टाचा निर्णय माझ्या वाचण्यात आला आणि अतिशय स्तुत्य असा निर्णय हायकोर्टाच्या ज्या न्यायाधीश आहे भारती डांगरे यांनी हा निर्णय दिला. सुधारण्याचा प्रयोग या मथळ्याखाली एक 20 वर्षाचा तरुण ज्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्याचा जामीन अर्ज निकालात काढताना सन्माननीय हायकोर्ट भारती डांगरे मॅडम यांनी हा व्ह्यू घेतला आहे की हा जितका वेळ हा 20 वर्षाचा तरुण जेलमध्ये पोलीसच्या लॉकअपमध्ये राहील तितकी याची मानसिकता बिघडण्याची शक्यता आहे, सुधारण्याची अजिबात नाही. म्हणून याचं वय लक्षात घेता, घडलेल्या घटनेची पूर्वपीठिका लक्षात घेता, याच्या घरचं जे कौटुंबिक वातावरण आहे आणि एक भौगोलिकता सांस्कृतिकता या सगळ्या गोष्टीला विचारात घेऊन याला एक सुधारण्याची संधी म्हणून आपण याला बेल देऊया. पण बेल देते वेळी एक कंडिशन फार महत्त्वाची टाकलेली आहे माननीय हायकोर्टाने, ती अशी की याचं समुपदेशन जे आहे ते कंटिन्यू सुरू राहावं. मित्र हो, आपल्याला वाटतं की हे जे निर्गुण प्रकारचे गुन्हे घडतात ते असेच काहीतरी विकृत मानसिकतेतून घडत असतात, पण ही विकृत मानसिकता एका दिवसात निर्माण होत नाही. या विकृतावस्थेची चुणूक आपल्याला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्या सामाजिक कौटुंबिक संबंधांमध्ये दिसत असते, ती आपण प्रकर्षाने लक्षात घेत नाही. आपल्या वागण्या बोलण्यात सहजरित्या काहीतरी फरक पडतो. जे शब्द जी वोकॅब्युलरी आपल्या भाषेत नव्हती ती अचानकपणे येते, काय येते ते आम्हाला कळत नाही. मला वाटतं हे छोटे छोटे लक्षणं विकृतावस्थेची पूर्वावस्था दाखवणारे आहेत आणि म्हणून याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पाश्चात्य देशांमध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर असतात, मानसोपचाराशिवाय मानसिक समुपदेशक हे फार मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये मानसीय समुपदेशक ही कल्पना जेवढी रुजायला पाहिजे होती तेवढी रुजली नाही. आजाराची लक्षणं शारीरिक नसतात प्रत्येकच वेळी, ती मानसिकतेमध्ये सुद्धा असतात आणि मानसिक आजार हा शारीरिक आजारापेक्षा भयानक असतो. किंबहुना सर्व शारीरिक आजार हे पहिला तुमच्या मानसिकतेत शिरतात, तिथून जन्माला येतात, मोठे होतात आणि मग त्यांचं प्रारूप आपल्याला शारीरिक आजारांमध्ये दिसतं. तुम्ही कधीतरी वर्षा 6 महिन्यांनी 2 वर्षांनी तुमचा मानसिक चेकअप केलाय का? ह्या आपण करायला पाहिजे, मुलांना हे शिकवायला पाहिजे. जे सुज्ञजन आहेत त्यांना हात जोडून माझी अपील आहे की तुम्ही हा मानसिक चेकअप करा. तुमच्या अवतीभोवती जर असे काही लोक आढळत असतील, कारण आपल्याकडे अशी पद्धत आहे की मानसिक आजाराची लक्षणं दिसत असेल तरी आपण स्वतःहून ते कबूल करत नाही, स्वतःहून समजूनही घेत नाही की म्हणून आपण मानसिकदृष्ट्या आजारी आहोत असं आपण म्हणतच नाही. असं जर काही तुमच्या आजूबाजूला लोक दिसत असतील तर त्यांना पण प्रेमाने सल्ला द्या, समजावून सांगा की बाबा रे तू तुझं मानसिक आरोग्य तपासून घे. मानसिक समुपदेशक हे तुम्हाला समजावून सांगतील आणि मला वाटतं पोलीस यंत्रणा न्यायालयीन यंत्रणा या नुसतं यांच्या भरोशावरती जर आपण समाजातली ही विकृतावस्था घालवण्याचा वाट पाहत असू तर ते निघणार नाही. सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, विशेष करून शैक्षणिक संस्था, शिक्षकगण, ज्या काही सामाजिक एन जी ओज आहे
ज्या स्त्री आणि लहान मुलांसाठी काम करतात त्या सर्वांना माझी अपील आहे, मानसिक स्वास्थ्याची तपासणी ही मूल्य आपण समाजात रुजवली पाहिजे. हे तुमचं माझं सर्वांचं कर्तव्य आहे आणि मला आशा आहे. म्हणून मी आज व्हिडिओद्वारे ही संवेदना सर्वांच्या विचारार्थ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.